नमस्कार. मेधा सुक्तमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मेधा सुक्तमच्या आगामी भागामध्ये आपण भेटणार आहोत एका अतिशय अद्भुत अशा व्यक्तीला. मंगोलियातलं गोबीचं वाळवंट, त्यातलं 1600 किलोमीटरचं अंतर ज्यांनी 52 दिवसांमध्ये चालत पार केलं, अशी पहिली आणि एकमेव भारतीय महिला सुचेता कडेठाणकर यांना. सुचेता कडेठाणकर यांनी मंगोलियाच्या गोबीच्या साहसी मोहिमेच्या अगोदरही आणि नंतरही अनेक साहसी मोहिमा केलेल्या आहेत. सह्याद्रीची मोहीम असेल, हिमालयातल्या अनेक मोहिमा असतील, इतर देशांमधल्या मोहिमा असतील, अशा अनेक साहसी मोहिमा ज्यांनी अगोदरही केलेल्या आहेत आणि नंतरही केलेल्या आहेत. इतिहास, संस्कृत, मराठी, इंग्रजी या सर्व विषयांचा त्यांचा व्यासंग आहे, अभ्यास आहे. पत्रकारितेचा ज्यांचा अभ्यास आहे, त्यांचे अनेक विविध विषयांवरचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. IT सेक्टरमध्ये काही काळ टेक्निकल रायटर म्हणून काम केल्यानंतर आता पूर्णपणे त्यांनी त्यांच्या आवडीच्या विषयाला वाहून घेतलेलं आहे. स्पोर्ट्स जिलाच्या माध्यमातून त्या एन्ड्युरन्स, साहसी खेळ याच्याविषयी खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात, मार्गदर्शन करत असतात. कोहम स्कूल ऑफ योगा याच्या माध्यमातून त्या योग, योगिक फिलॉसॉफी, इंडियन फिलॉसॉफी यावर मार्गदर्शन करत असतात. स्वतःला शोधून, स्वतःचा शोध घेऊन शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं ठेवायचं हे त्या शिकवत असतात. त्यांच्याशी गप्पा मारायला आपल्याला नक्की आवडेल. गोबीचे अनुभव ऐकायला आवडेल. चमत्कृतीपूर्ण, गमतीदार असे किस्से ऐकायला आवडतील. आणि गोबीमधून त्यांनी काय घेतलं, त्या काय शिकल्या हे ऐकायला आवडेल. त्यामुळे नक्की भेटूया मेधा सुक्तमच्या आगामी भागामध्ये 8 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता. मेधा कुलकर्णी म्हणजे माझं यूट्यूब चॅनल. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आधीचे एपिसोड ऐकले नसतील तर नक्की ऐका. आवडले तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मेधा सुक्तमचा आगामी भाग नक्की ऐका. सुचेता कडेठाणकर यांना आपण भेटूया 8 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.